जमीन से जुड़े मामले में फर्जी दस्तावेज पेश करने वाले तो फिरियादी को कलमना पुलिस ने गिरफ्तार करने में कामयाबी हासिल की। इस संबंध में पुलिस उपनिरीक्षक मुकुंद जाधव और फिरियादी ने अधिक जानकारी साझा की। फर्जी दस्तावेज दिखाकर फिरियादी को गिरवी रखने वाले फिरियादी प्रकाश बिसेन ने कलमना पुलिस थाना अंतर्गत शिकायत दर्ज कराई कि आरोपी शशांक पोटे और मनोज सेंगरवार ये फिरियादी के ऑफिस में आए और उन्हें झूठे दस्तावेज दिखाकर उन्हें फंसाने का प्रयास किया। जैसे ही फिरियादी को भनक लगी कि कुछ तो भी गलत हो रहा है, उसके तुरंत पश्चात उसने बड़ी चतुराई से दोनों आरोपियों को कलमना पुलिस थाने में ले जाने में सफलता प्राप्त की। इस संदर्भ में पुलिस उपनिरीक्षक मुकुंद जाधव और फिरियादी ने अधिक जानकारी साझा की। ये घटना है 29/7/2021 की। या दिवशी फिरियादी प्रकाश प्रभू बिसेन हा पोलीस स्टेशनला आला। त्याच्यासोबत ते लोकांच्या मदतीने दोन आरोपीला सोबत घेऊन आले। त्यांचे नाव आहे शशांक श्रीराम कोटे आणि मनोज सोनगेरवा। यांना सोबत घेऊन पोलीस स्टेशनला त्यांनी पेश केलं आणि त्यांनी सांगितलं की हे दोघेही मिळून एक दूधबंदे व्यक्तीचा प्लॉट आहे कलमना गावामध्ये। त्याचे डुप्लिकेट रजिस्ट्री बनवून त्याचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड बनवून फिर्यादीला गहाण ठेवून त्याच्याकडून 10 लाख रुपये 18 लाख रुपये घेण्याचा त्यांचा योजना होती। पण फिर्यादीला त्यांच्या कागदपत्रावर डाऊट आल्यामुळे त्यांनी व्हेरीफाय केला आणि त्या दोघांना पोलीस स्टेशनला घेऊन आले। आम्ही लगेच चेक करून ते गुन्हा दाखल केला 563/21/420/417/468/34 प्रमाणे आणि पुढील कारवाई सुरू केली। ॲक्च्युली काय त्याचा प्रॉपर्टी घेत आहो आपण तर कसा लिगली पेपर डॉक्युमेंट जे पण आहे ते बघणार असो। ते बंदे आलेले होते ज्याची प्रॉपर्टी होती होणार तो आलेला होता, लेकिन कसं आपण प्रॉपर्टीचं काम करतो नेहमी असं नाही का आजीच आजचेच काम आहे म्हणून। मग आम्ही ना पेपर चेक केले, त्याच्यात थोडंसं आम्हाला डाऊटफुल वाटलं लिगली डॉक्युमेंटमध्ये। तर आपण म्हटलं का तुमचे आधार कार्ड पॅन कार्ड थोडंसं दाखवा दादा, तर त्यांना दाखवलं, ते पण डाऊटफुल होते। त्यांच्यानंतर आम्हाला असं लक्षात आलं का हे लोक फ्रॉड आहे। तर मग त्यांना सांगितलं जो त्यासोबत एक व्यक्ती आलेला होता का भैया हा व्यक्तीने मला 50,000 जे लालच दिलेला आहे त्यामुळे मी आलेलो आहे तो तुमच्याकडे। मग असं त्यांना सांगितलं तर मग आम्ही त्यांना पोलीस स्टेशनमध्ये सोडलं कळमना। मग तिथं त्यांना जे आहे पोलिसांना अटक केली। आता समोरची कारवाई ती पोलिसवाले करणार। कधी पण कोणी पण प्रॉपर्टी घेत आहे जो पण व्यक्ती कसं प्रॉपर्टी लिगली चेक करून घेतली पाहिजे ह्याच्या पहिले। कसं आहे पैसा आहे स्वतःचा पैसा आहे मेहनतीचा पैसा आहे। पैसा कधी हा तुमच्या कसं व्यवस्थित हातामध्ये गेलं नाही ते कसं तुमचं ते फार मोठं नुकसान होऊन जाणार। पुलिस ने इस मामले में दो आरोपियों को गिरफ्तार कर लिया है और पुलिस द्वारा आगे की कार्रवाई जारी है। कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ दिशा हटवार, BCN News नागपुर।